नमस्कार, मी कामिनी, सावजी किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहतोय वेज पुलावची रेसिपी आणि सोबतच कोशिंबीर ही। तर चला मग बघूया ह्याला लागणारे साहित्य। सर्वात आधी आपल्याला वेज पुलावला इथे जे तांदूळ आहे त्याला भिजत ठेवायचा आहे। मी या बाउलने चार बाउल इतकं म्हणजे चार कप इतके मी तांदूळ घेतले आहे। त्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि अर्ध्या तासासाठी ह्याला मी भिजत ठेवले। बघा, अर्धा तास मोस्टली झालंच आहे। तुम्ही बघू शकता हे जे तांदूळ आहेत ते असे छान पांढरे शुभ्र असे दिसतायत आणि हे असे फुलून आले आहेत। तर आता आपण वेजिटेबल्स आणि काही मसाले जे आहेत ते बघूया। वेज पुलावला लागणारे खडे मसाले बघूया। इथे मी तीन तेजपत्ता घेतला आहे, एक दालचिनीचा तुकडा, दोन चक्रीफूल, दोन मसाल्याची विलायची, चार लवंग आणि दोन हिरव्या विलायची। पण गरम मसाले बघूया जे आपण वापरणार आहोत वेज पुलावसाठी। इथे मी जिरे घेतले, हळद, हा आहे पावभाजी मसाला, हे अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि हे गरम मसाला आहे, मीठ आणि तिखट। लागणारे भाज्या बघूया। इथे मी फ्लॉवर घेतला आहे, एक बाउल फ्लॉवर घेतलाय ज्याला मी असे मोठे तुकडे करून घेतले आहे। बटाटे घेतले आहे त्याचे मी असे तुकडे करून घेतलेत। इथे मी एक बाउल फ्रेंच बीन्स घेतली आहे आणि एक बाउल मटार, बाउल शिमला मिरची घेतली ह्याला पण मी अशा चिरून घेतले आहेत आणि गाजर घेतला आहे एक बाउल, टमॅटो चिरून घेतला आहे आणि एक मोठा कांदा ज्याचे मी असे उभे चिरून घेतले आहे। आता आपण वेज पुलाव बनवायला सुरुवात करूया। इथे मी पातेलं जे आहे ते तापत ठेवलंय, ह्यामध्ये मी चार टेबलस्पून इतकं तेल घेतलंय। तेल तापलं की आता आपण ह्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं। मी एक चमचा जिरे वापरलाय, जिरे जे आहेत ते चांगले तडतडलेत। आता आपण ह्यामध्ये जे खडे मसाले घेतले होते ते टाकायचे। मी इथे तेजपत्ता टाकतीये, लवंग आणि ही हिरवी विलायची आहे, मोठी विलायची आणि हे चक्रफूल आणि एक दालचिनीचा तुकडा। आपल्याला हे जे मसाले आहेत ते कमी आचेवरच भाजून घ्यायचे, म्हणजे असं तेलामध्ये व्यवस्थित खूप हाय फ्लेम ठेवायची नाही आहे। आता यामध्ये मी हे जे कांदे घेतले आहे उभे चिरून ते घालतीये। एक कांदा घेतला आहे, थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला कांद्याला असं परतायचं आहे। हे बघा, कांद्याला जे असं ब्राउनिश कलर आलाय बघू शकता तुम्ही ह्याला कसा कलर आलेला आहे। आता आपण ह्यामध्ये जे आपण आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतली होती ते घालून घ्यायचं आहे। इथे मी दोन चमचे आल्याची पेस्ट करून घेतली आहे, ते घालतीये आणि हे व्यवस्थित आपल्याला एक दोन मिनटासाठी असं ह्याला परतून घ्यायचं आहे। ह्यामध्ये मी बटाटा जो आहे तो टाकून घेते। मी इथे मोठेच तुकडे केलेत कारण हे खूप शिजल्यावर असे गलून जातात म्हणून। सोबतच फ्लॉवर जी आहे ती पण घालून घेतली आहे। मी जास्त क्वांटिटीमध्ये भात जे आहे ते करतीये। यामध्ये मी हे जे मटार घेतले होते एक बाउल ते घालून घेतीये, सोबतच हे फ्रेंच बीन्स। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी जे शिमला मिरची कापून घेतली होती ते घालून घेतीये। मी प्रत्येकी भाज्या इथं एक एक बाउल घेतल्या आहेत। आता ह्याला पण व्यवस्थित मिक्स करणार आहे। बघा, हे मी सगळ्या भाज्या ज्या आहेत त्याला एक पाच मिनटं असं व्यवस्थित परतून घेतलं आहे। आता यामध्ये मी हे जे टमाटर आहे एक टमाटर चिरून घेतला होता तो घालून घेतीये आणि या वेळेला मी जो गॅसचा फ्लेम आहे तो थोडा हाय करते म्हणजे ह्याचं जे मॉइश्चर आहे ते लवकर ह्यात होऊन जाईल। यामध्ये मी चवीनुसार मीठ घालतीये, मी तर जास्त प्रमाणात भात बनवतीये कारण आम्ही जास्त लोक आहेत म्हणून आम्हाला भात जे आहे ते जरा जास्त लागतं। मी ते एक सात आठ माणसांचं भात जे आहे ते बनवतीये। मीठ आत्ताच घातलंय कारण जे भाज्या आहेत ते लवकर शिजतील। आपल्याला ह्याला पूर्णपणे कुक करायचं नाही आहे, शिजवायचं नाही आहे, तर ह्याला थोडंसं आपल्याला आधार कच्चेच ठेवायचे आहेत। आता यामध्ये मी जी हळद आहे ती घालते, अर्धा चमचा हळद घेतली आहे
आणि मीठ मी इथे हिरवी मिरची जी आहे हिरव्या मिरच्याचा वापर नाही केला आहे, मी इथे शिमला मिरची घेतली होती तर म्हणून मी इथे थोडंसं तिखट आहे ते वापरतीये। तर मी इथे 1.5 चमचा इतकं तिखट जे आहे ते वापरतीये। आता सगळे जे मसाले आहेत ते घालतीये। हे मी इथे पावभाजी मसाला घेतला आहे तो 1 ते 1.5 चमचा इतका पावभाजी मसाला वापरतीये आणि 1 चमचा गरम मसाला। पावभाजी मसाल्याने तुमचा जे पुलावाला जे टेस्ट आहे ती खूप मस्त येते। पण सगळे मसाले जे आहेत ते ह्यामध्ये घालून घेतलेत आणि ह्याला व्यवस्थित मिक्स केले। आता मी ह्यावर जी प्लेट आहे ती झाकून घेतेय। 1-5 मिनिटांसाठी आपल्याला ह्याला झाकून घ्यायचंय। 5 मिनिटं झाले आहेत, आता आपण ही जी प्लेट आहे ती काढून बघूया। हे बघा हे मसाले झालेत। आता ह्याला मी असं परत एकदा मिक्स करून घेते आणि जे आपण तांदूळ घेतले होते भिजत ठेवलेले त्याला मी असं त्यातलं पाणी जे आहे ते काढून घेतलंय। आता हे ह्यामध्ये ओतून घेतेय। आता ह्याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। सगळीकडे हे जे मसाले आहेत ते लागले पाहिजे। आणि ह्याला असंच आत्ताच ह्यामध्ये मी पाणी जे आहे ओतणार नाहीये। ह्यामध्ये आधी हे सगळीकडे असं लागलं पाहिजे असं करतोय। आणि हे भात झटपट होण्यासाठी मी जितके वाटी तांदूळ घेतलं होतं तितकेच वाटी पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्याला मी गरम करून घेतलंय। हे व्यवस्थित असं मिक्स झालं आहे। आता आपण ह्यामध्ये पाणी जे आहे ते ओतून घेणार आहे। मी इथे गरम पाणी करून घेतलं होतं तेच ओतते। मी 4 कपला तितकंच पाणी घेते आणि परत ह्याला मिक्स करून घेते। आता भात जे आहे ते मोकळं सुटसुटीत होण्यासाठी आपण इथे जितक्या क्वांटिटीमध्ये तांदूळ घेतलं होतं तितक्याच क्वांटिटीमध्ये पाणी घेतोय। नाहीतर जास्त पाणी वापरलं तर जो भात आहे तो मोकळा सुटसुटीत होत नाही। आता मी गॅसचं फ्लेम जे आहे ते हाय करणार आणि ह्यावर 1 प्लेट झाकून ह्याला शिजवून घेणार पूर्णपणे। बघा आता तुम्ही बघू शकता ह्याला 1-10 मिनिटं झालेत। हे बघा ह्यातलं बरंचसं जे पाणी आहे ते मस्त असं ह्यात सोक झालं आहे आणि हा भात जो आहे तो असा मोकळा दिसतोय। आणखीन ह्यातलं पाणी पूर्णपणे हे व्हायचंय आणि हा जो भात आहे तो पूर्णपणे अजून शिजलेला नाही आहे। तर आपल्याला ह्याला 1-10 मिनिटं लागेल हे पूर्ण भात होण्यासाठी। हे बघा हा जो राईस आहे तो 80% इतका शिजला आहे। तुम्ही बघू शकता 80% हा राईस जो आहे तो शिजला आहे। तर आत्ता आपल्याला ह्याला आणखीन होऊ द्यायचं आहे। तर ह्याला मी 1-10 मिनिटं कमी फ्लेमवर होऊ देईल असं पूर्णपणे शिजू देईल। आणि तुम्ही बघू शकता हा जे भात आहे तो एकदम मस्त मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि ह्यात आणखीन थोडं पाणी आहे। तर 1-10 ते 15 मिनिटांमध्ये हे पूर्णपणे तयार होईल। आता ह्याला कमी फ्लेमवरच मी असं प्लेट जी आहे ती झाकून ठेवणार आहे। हे बघा 1-10 ते 15 मिनिटं झालेत। आता आपण हे राईस बघूया। मस्त झालाय मोकळा सुटसुटीत। आता मी गॅस जी आहे ती बंद करून देते। तुम्ही बघू शकता हे बघा मस्त असं मोकळं झालं आहे। दाणे एकदम असे सुटसुटीत झालेलं आहे आणि खूपच भारी दिसतोय। वास पण जे पुलावचा आहे तो खूप मस्त येतोय। आता आपण पुलाव जे आहे ते रेडी आहे। आता आपण पुलावसाठी कोशिंबीर जे आहे ते बनवून घेऊया। पुलावासाठी कोशिंबीरला लागणारे साहित्य बघूया। इथे मी 2 काकडी घेतली आहे जी चिरून घेतली आहे, 2 कांदे त्याला पण बारीक चिरून घेतले, कोथिंबीर, हिरवी मिरची, हे टमाटर आहे, 2 टमाटर घेतले आहेत त्याला मी असं चिरून घेतले, 1/2 कप दही आणि चवीनुसार मीठ। इथे मी 1 बाऊल घेतला आहे त्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा जे आहे ते घालून घेते, सोबतच बारीक चिरलेला टमाटो आणि हिरवी मिरची जी आहे त्याला मी असं बारीकसं चॉप केलं आहे ते घालून घेते। आणि आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेते आधी व्यवस्थित। यामध्ये मी हे जे काकडी आहे त्याला बारीक चिरून घेतले। इथे मी 2 काकडीचा वापर केला आहे ते घालून घेते आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते। काकडी जी आहे ह्यामध्ये मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतली आहे।
आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ जे आहे ते घालून घेतेय। ही कोशिंबीर आपण ज्या वेळेला खायला बसू त्यावेळेस हे घ्यायचे, म्हणजे जास्त वेळ करून ठेवलं तर ह्याला खूप पाणी सुटतं, म्हणून हे आपल्याला इन्स्टंटच बनवायचे, म्हणजे ज्या वेळेला लागेल तसं लगेच बनवून घ्यायचे। म्हणून मी इथे कोशिंबीर जी आहे ती आधी बनवून घेतली नाही। आता ह्यामध्ये मी हे जे दही घेतलंय अर्धा कप दही ते घालून घेतेय आणि परत ह्याला असं व्यवस्थित मिक्स करून घेते। यामध्ये मी ही बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे ती घालून घेतेय आणि ह्याला पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करते। कोशिंबीर आपली इथे तयार झाली आहे, आता आपण हे सर्व करून घेऊया। इथे वेज पुलाव आणि सोबतच कोशिंबीर जी आहे ती तयार आहे। तुम्ही बघू शकता हा जो पुलाव आहे तो किती सुटसुटीत आणि असा मोकळा झालेला आहे बघा। आणि ह्या ह्याचे जे आपण ह्यामध्ये व्हेजिटेबल्स वापरले आहेत ते असे गळून गेलेले नाही आहेत आणि मस्त झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।